नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत नवी मुंबई मधल्या कोरोनाच्या बातमीनं, कारण एपीएमसी बाजारपेठ कोरोनाच्या रडारवर आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ रेड झोन मध्ये असताना देखील सरकार आणि कोकण विभागीय कार्यालयाच्या अट्टाहासापोटी एपीएमसी बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. एपीएमसी मधील धान्य बाजारामध्ये कोरोनाचे 4 नवे रुग्ण आज आढळलेले आहेत, तर बाजारपेठेतील एकूण आकडा आता 10 पोहोचल्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं एपीएमसी मधील 5 बाजारपेठा 14 दिवसांसाठी बंद ठेवण्यात याव्यात असं पत्र एपीएमसीला देण्यात आलेलं होतं. मात्र काल रात्री पुन्हा कोकण विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय, अद्याप प्रशासनाकडनं काही चर्चा झाली आहे का, एपीएमसी बाजारपेठ बंद होणार आहे की नाही, की सरकार जीवाशी खेळणार आहे, असा सवाल आता खुद्द व्यापारी आणि माथाडीच विचारत आहेत. सरकारकडे अनेक वेळा व्यापारी असतील, माथाडी असतील, मापाडी असतील, एपीएमसी बाजारपेठेमधले सर्व घटक असतील, या घटकांनी वारंवार सरकारकडे मागणी केली आहे की बाजारपेठा 5 बंद करा. मात्र सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. जी माहिती आतापर्यंत आपल्याला मिळते की आपण मागील आठवड्यामध्ये आपण ज्या पद्धतीने न्यूज 18 लोकमत दाखवलं होतं की मुंबईमध्ये 4.5 लाखाच्याहून अधिक क्विंटल धान्य मुंबईमध्ये पोहोचलं होतं आणि त्याचा तेवढा साठा नवी मुंबईतल्या धान्य बाजारामध्ये देखील साठा आहे. हा साठा असताना देखील आता आज का बाजारपेठा का सुरू ठेवल्या जात आहेत, हाच खरा यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे त्याचवेळी सांगण्यात आला तो सरकारकडून की आम्ही साठे बाजारांवरती कारवाई करणार आहोत. मात्र सरकारकडून साठे बाजारांवरती कारवाई करण्याचं लांबच, मात्र साठे बाजाराच्या दबावापोटी सरकार नमतंय असं चित्र आता सध्या दिसतंय. आणि तशीच चर्चा नवी मुंबईत आहे, एपीएमसी बाजारपेठेमध्ये आहे. सरकार या साठेबाज करणारे जे व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांची, अनेक मंत्र्यांच्या, सचिवांची भेटी घेतल्याची देखील चर्चा आज एपीएमसी बाजारपेठेमध्ये. आज जेव्हा ही बातमी आपण दाखवली आणि आज सकाळपासून ही एपीएमसीची बाजारपेठेमधली बातमी आपण लावून धरली, त्यानंतर मात्र या चर्चेला ऊत आल्याने आता सगळेच घटक खुलेआमपणे बोलत आहेत की सरकार आमच्या जीवाशी का खेळते. मंत्र्यांच्या आणि यांच्या गाठीभेटी घेऊन हे साठेबाज आपल्या सरकारवरती दबाव आणलं जाते आणि दबाव हजारो लोकांची जीवाशी खेळते. नवी मुंबई महानगरपालिकेसारखी महापालिका जेव्हा बाजारपेठा बंद करा म्हणून सांगते, कंट्रोलच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि हे शक्य होणार नाहीये कंट्रोल करणं. असं असताना देखील सगळे घटक, सगळे प्रशासन सांगत असताना देखील कोकण विभागीय आयुक्त मात्र ह्या भूमिकेवरती ठाम आहेत. सरकारची भूमिका ठाम असल्यामुळे नक्कीच कोकण विभागीय आयुक्त देखील त्या भूमिकेवर ठाम आहे. ते मात्र बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेत नाहीये. अखेर अशी परिस्थिती आता येईल अशी की आणखीन सरकार किती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची वाट बघते का. आम्हाला आमचं कुटुंब असुरक्षित आहे, आमच्या कुटुंबाचं काय, माथाडी कामगार देखील आता तिथे येण्याची संख्या कमी झाली आहे. असं असताना देखील तिथे जे काही मालाची चढ उतार केली जाते ते चढ उतार करायला देखील माणसं नाही आहेत. असं असताना देखील सरकार काय एवढे मोठी अट्टास करते, हाच खरा सवाल आहे. सरकारनं ही बाजारपेठा चालू ठेवण्याच्या अगोदर पहिल्या ह्या साठे बाजारांवरती कारवाई करावी. किती साठा आहे एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये? विनय मात्र, या संदर्भात नवी मुंबई महापालिका असेल, आयुक्त असतील किंवा एपीएमसी मार्केटच्या वतीनं तिथलं अध्यक्ष जे असतील त्यांच्याशी काही बातचीत झाली आहे का, त्यांची आता काय भूमिका असणार आहे? सरकारच्या समोर फारसं मनाली कोणतेच अधिकारी फारसं बोलू शकत नाहीये. मात्र घटक ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केला, नवी मुंबई महानगरपालिकेने सांगितलेलं आहे, त्यांनी आपल्या उपाययोजना सगळ्या दिलेल्या, सगळे डॉक्टर यंत्रणा दिलेल्या, तिथे सगळं फॉगिंग केली जाते, तिथे सगळ्या गोष्टी सॅनिटायझर केलं जातं, ह्या सगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र उपाययोजना सगळ्या फेल करू शकतात, कारण जेवढ्या मोठ्या संख्येने तिथे लोक येतात, बाजारपेठा बंद करणं हाच एक त्यामधला उपाय आहे हे सगळं म्हणतात. एपीएमसी बाजारपेठेमधले देखील अधिकारी असतील, व्यापारी असतील, ते देखील तेच म्हणत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने तर स्पष्टपणे पत्रच दिलेलं आहे की तुम्ही बाजारपेठा बंद करणार, पण सरकारच्या पुढे कोण बोलणार, कोकण विभागीय आयुक्तांच्या समोर कोण बोलणार? काल देखील महापालिकेने पत्र काढल्यानंतर कोकण विभागाने रात्रीची तात्काळ बैठक बोलवली आणि बैठकीत जर निर्णय काय घेण्यात आला तर बाजारपेठा चालू ठेवा म्हणून. म्हणजे हा अट्टास कोणाचा आहे, कोणासाठी हा अट्टास, हा सगळ्यात महत्वाचा आहे. सर्व प्रशासन मात्र मध्यंतरी विनय, या महापालिकेकडनं एक तिकडे नियमावली लागू करण्यात आली होती, केवळ कमी गाड्या, 5-5 गाड्या किंवा अंतराने गाड्या सोडण्यात येणार आणि अतिशय कमी लोकांना आतमध्ये सोडलं जाईल आणि व्यवहार सुरू करण्यात येईल. सध्या तिथली आतली परिस्थिती कशी आहे? पण मनाली एपीएमसी मधले 5 बाजारपेठा, 5 बाजारपेठांमधल्या जर आपण परिस्थिती पाहिली तर भाजीपाला, फळं मार्केट आणि कांदा बटाटा मार्केटमध्ये एका टाइम पिरियडमध्ये सगळी लोक येत असतात. त्यामध्ये व्यापारी असतील, गाडीचे ट्रक ड्रायव्हर, चालक, वाहक असतील, त्याच मुंबईत किरकोळ व्यापारी असतील, हे एका टाइममध्ये काही 2 ते 3 तासामध्येच ह्या बाजारपेठेमध्ये येत असतात, आपला माल घेऊन जात असतात. पण तिकडे भीतीचं वातावरण होतं, तिकडे कंट्रोल करणं, नियोजन करणं सगळ्यात महत्वाचं होतं. ते तो पार्ट वेगळा, मात्र त्या ठिकाणी कोणतेही कोरोनाचे रुग्ण फारसे आढळले नाहीत, कालच फक्त फळ मार्केटमध्ये आढळले. परंतु दुसऱ्या बाजूला जर मसाला आणि अन्नधान्याचं बाजारपेठ बघितलं तर
ठीक आहे, फारसं सगळं फोनवरून व्यवहार होत असतं आणि त्याचबरोबर ऑनलाईन सगळे पेमेंट होऊ शकतात आणि होत आहेत, केलं जात आहेत गेले अनेक वर्ष. एमआरटी म्हणून त्यांची संस्था आहे. अगदी खरं. विनय, मी थोडं थांबवते तुम्हाला, कारण आपल्यासोबत आता धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा सुद्धा आहेत. निलेश, आपण पाहतो एपीएमसी मार्केट जे आहे ते खरं तर आता कोरोनाच्या हॉटस्पॉटवर आहे, रेड झोन मध्ये असताना देखील हे धान्य मार्केट सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर हा अट्टहास कशासाठी? असं नाही, महाराष्ट्र शासनाचा हा निर्देश होता आणि आम्ही मुंबईला अन्न पुरवठा करणं हे गरजेचं आहे आणि हे आम्ही आमचं कर्तव्य समजतोय. आजच्या परिस्थितीला जे काही कोरोनाचे केसेस वाढत आलेत पूर्ण नवी मुंबईच्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर आमच्या मार्केटला फक्त 3 केसेस आढळलेत आतापर्यंत. मी पूर्वीसूनच म्हणजे ज्यावेळी आम्ही मार्केट सुरुवात केली बहुतेक गुढीपाडवापासूनच आम्ही सर्व काही दक्षता घेऊनच काम करण्याचा निर्णय घेतलेला, त्यामुळे मला वाटतंय की आमच्या या मात्र निलेशजी तुम्ही म्हणताय आतापर्यंत फक्त 3 केसेस आढळलेले आहेत. कदाचित तुम्हाला आजची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल, तर आज आम्हाला जी माहिती मिळते त्यानुसार एपीएमसी धान्य बाजारात 4 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेले आहेत. ते रुग्ण 4 असू देत किंवा 3 असू देत, संख्या ही अजून वाढलेली बघायची आहे का? होय होय, ते मला समजलं आहे. पण त्याच्यातले 3 रुग्ण हे मागच्या 7 दिवसात बाजारपेठात आले नव्हते आणि नवी मुंबईचे निवासी असून ज्या ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी कुठले पेशंट आढळले असं अधिकृत माहिती अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेली नाही. मात्र ही संख्या आता वाढताना लक्षात घेते तर निदान आता तरी यावर काही तोडगा काढला जाणार आहे की नाही? होय, आम्ही मी आजच मान्य आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी परत जे काय आम्ही सेल्फ रेग्युलेटरी सिस्टम सोशल डिस्टन्सिंग साठी आणि क्राऊड कंट्रोल साठी केलं त्यावर परत आम्ही त्याला रिवर्क करतो आणि कमीत कमी लोक मार्केटमध्ये हा वाद कसं आपण थांबू शकतो त्याची आम्ही बसून त्याला आराखडा परत तयार करूया. पण तुम्हाला महापालिका पणन खातं यांच्याकडून काही मदत मिळतीये का? होय, मागच्या वेळेला जसं आमचं मीटिंग झालेली आहे आणि जे काही डिमांड आम्ही केलेले सुरक्षेबाबत ते सर्व काही आम्हाला मिळालेली आहे. आमच्या मार्केटला एक डॉक्टरचं बूथ सुद्धा दिलेला आहे, कालपासून स्वॅब टेस्ट सुद्धा आम्ही स्टार्ट केलेला आहे, तर प्रोटेक्शन मध्ये जे काही आम्ही मागितलेलं ते सर्व काही चालू आहे. एकाच वेळेला खर तर सगळे ट्रक्स येत आहेत, एकाच वेळेला सगळे व्यापारी तिथे दाखल होत आहेत, तर या वेळेमध्ये बदल नाही करू शकत का जेणेकरून आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोनाचं संक्रमण रोखू शकू? होय, आता त्याच पॉइंटवर थोडासा आम्ही लक्ष देणार आहोत. बिकॉज आता असं समजलंय की ज्यावेळी सकाळी लोक आमचे साधारण 9, 9:30, 10 पर्यंत स्टार्ट होतो तर त्यावेळी लोकांची एंट्री असते ते सोबत येतात एकाच वेळी, तर वी कॅन आस्क देम की तुम्ही एक एक तासाच्या गॅपमध्ये या अशा घटकांना सेपरेट करू जेणेकरून वर्क होणारही असं काहीतरी प्रयोजना करू शकतो. निलेशजी, आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मात्र या उपाययोजना खबरदारी जी आहे ती तुम्ही लवकरात लवकर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखू शकणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.